राणा नु ठरला काय ता विशाल श्रीफळ जी ऐवजी तुळशीचा नाहीतर जास्वंदाचं रूप द्यायचं पाहुण्या. करेक्ट आहे करेक्ट आहे राणा नु. नाश्त्याचा पण जागेवरच करूया. म्हाताऱ्या माणसाचा ना जाम प्रॉब्लेम होतो. मग गर्दी होते ते धडपडत. करेक्ट करेक्ट करेक्ट. अल्पोपार जागेवरच बाकी सगळी व्यवस्था चोख आहे ना. नाना अरे वा राणा चहा घ्या. हे काय संजीवनी कुठे? मेघना माईला घेऊन वॉकला गेली. हो का? पण आजचा दिवस अरे ते कोळून प्यायली मला. मेघनाला कसले दाद देते ती आजच्या. अरे ह्या कोण पा घ्या. आलीच मेघना. मेरी जोहर जब तुझे मालूम नहीं तू अभी तक है हसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान काय चाललंय. अरे नमस्कार. आपल्या घरी पाहुण्या आहेत. मी ओळखून देतो. मी अमित. हा आदित्य. हो का? आणि ही माई. हा ही माई कुठे गेली आहे सांग. ही माई. ही माई आहे. ही माई. अरे पुरे काय ग ए पण सॉलिड दिसते आहे ना. मेघनाने क्रांती केली आहे ती. बघा दादा इतके दिवस मी सांगत होतो ना तेव्हा ऐकलं नाही. काय ना आदित्य आता तुझ्यापेक्षा तुझी बायको जास्त लाडकी झाली रे पप्पा. असंच काही नाही हा अगदी. माई 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 नाही आता पंजाबी ड्रेस पर्यंत तू आलीच आहेस ना. तर टी शर्ट आणि जीन्स ट्राय करायला काय हरकत आहे. सॉलिड दिसत. दहा लोकांना फोन केले पण काही मेल्यानी परत उलटून फोन नाही केला. काय हो फोन कडे काय पाहताय? अहो 10 लोकांना सकाळपासून फोन केला पण एखादी उत्तर द्यायला परत फोन केलेला नाहीये. अहो नाहीच करणार ते फोन कारण आता त्यांना ठाऊक आहे ना की तुम्ही त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारणार आहात. तुम्ही बाजूला भाऊ बाजूला बाजूला. थांबा लागला लागला. पांडेजी पांडेजी जय हो. जय हो पांडेजी. सुरेश कुडाळकर बोलतोय. कोण सुरेश कुडाळकर? अहो पांडेजी आश्रमातला. तुम्हाला 1.5 किलो पेढे खायला घातले होते कौतुकानी प्रेमानी. कट केला कट केला. तुम्हाला सांगतो ह्या पांड्याला मोठ्या कौतुकानी 1.5 किलो पेढे खायला घातले होते आणि आता हा फोन कट करतो. अरे माझ्या जावयाला काही व्हायला नको म्हणून एवढे फोन करतोय तू. फोन पांडे उचल पांडे उचल. पांडे तुला खाल्लेल्या पेढ्यांची शपथ आहे.